जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या सामान्य विज्ञानाच्या लेक्चर मध्ये. आज आपण शिकणार आहोत सायन्सचं रसायनशास्त्रामधलं टॉपिक. रसायनशास्त्रामधलं कुठलं? तर कन्सेप्ट ऑफ लिक्विड, म्हणजे द्रव्यांची संकल्पना. ठीक आहे, तर द्रव्यांची संकल्पनेमध्ये आपण द्रव्याचे रासायनिक जे गुणधर्म आहे किंवा त्याचे क्लासिफिकेशन आहे आणि भौतिक क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण ते बघणार आहोत. द्रव्य काय आहे? तर द्रव्य एक वस्तू आहे. ठीक आहे, द्रव्य ही कुठलीही वस्तू असू शकते आणि जी काय झालेली आहे, छोट्या छोट्या कणांपासून बनलेली आहे. द्रव्याला त्याचा एक आकारमान असतं, वस्तुमान सुद्धा असतं. ठीक आहे, तर आपण सर्व ह्या ज्या कन्सेप्ट आहे या सगळ्या या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ओके, तर चॅप्टरला व्यवस्थित बघायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे, नोट्स काढायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं झालं गेलं पाहिजे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, प्रस्तावना काय आहे. द्रव्य म्हणजे कोणतीही वस्तू. जसं तुम्हाला म्हटलं की द्रव्य काय आहे, तर द्रव्य म्हणजे कुठलीही वस्तू. ठीक आहे, मग द्रव्य हे अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते व या कणांमध्ये आकर्षण बल असतं. ठीक आहे, ते कण एकमेकांसोबत राहतात. द्रव्य काय बनलेलं आहे, खूप कणांपासून बनलेलं आहे, म्हणून त्या कणांमध्ये आकर्षण बल आहे. ठीक आहे, द्रव्याला आकारमान व वस्तुमान असतो. द्रव्याला त्याचा स्वतःचा आकारमान व वस्तुमान असतो. आता आपण बघू द्रव्याचे भौतिक वर्गीकरण. ठीक आहे, आता द्रव्याचे भौतिक वर्गीकरण करायचं असेल तर आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस मध्ये करतो, जसं स्थायू, द्रव आणि वायू मध्ये करतो. ठीक आहे, आता आपल्याला जर रासायनिक गुणधर्म विचारले तर ते मूलद्रव्य. ठीक आहे, म्हणजे कुठले मूलद्रव्यांचं आपण मूलद्रव्य म्हणजे बघा, धातू बघू शकतो त्याच्यामध्ये, मूलद्रव्यांमध्ये धातू बघू शकतो, अधातू बघू शकतो आणि धातू सदृश्य बघू शकतो. ठीक आहे, मग हे कशामध्ये येतील, हे कशामध्ये येतील, मूलद्रव्यांमध्ये येणार. ठीक आहे, संयुगे, संयुगे म्हणजे काय, कंपाऊंड, दोन वेगळ्या गोष्टींना एकत्र केल्यानंतर बनवतात ते. आणि मिश्रण म्हणजे दोन वेगवेगळे संयुगे एकत्र आल्यानंतर काय बनतं, मिश्रण बनतं. मग द्रव्याचं जर तुम्हाला भौतिक गुणधर्म बघायचे असतील, ठीक आहे, क्लासिफिकेशन बघायचं असेल तर ते स्थायू, द्रव आणि वायू मध्ये आपण बघतो. आणि रासायनिक गुणधर्म बघायचे असेल तर मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रण हे काय आहे, द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण आहे. ठीक आहे, आता बघा, स्थायू म्हणजे सॉलिड. आता आपण भौतिक पद्धतीने काय करणार आहोत, वर्गीकरण करणार आहोत. मग पहिलं काय होतं, स्थायू. मग बघा, यांना निश्चित आकार व आकारमान असते. स्थायू जे पदार्थ आहेत, कुठलाही स्थायू घन पदार्थ असतो तर त्याला निश्चित आकारमान असतो त्याचा स्वतःचा, आहे ना. असा कुठलाही तुम्ही एखादा पदार्थ घेता, तो जो घन अवस्थेत स्थायू मध्ये असेल तर त्याला त्याचा एक आकारमान वस्तुमान असतं. ठीक आहे, स्थायू पदार्थाचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही. आता बघा, त्याचे जे आकारमान आहे ते बाहेरून कुठूनही तुम्ही फोर्स केला, कुठलाही फोर्स त्यावर अप्लाय करत असाल तरी सुद्धा, आता समजा इथे हे क्यूब आहे. ठीक आहे, तर ह्या क्यूबला जर मी किती पण काय केलं, बदलण्याचा प्रयत्न केला किंवा बाहेरून त्याला मी कितीही फोर्स अप्लाय केला तरीही ते काय होणार नाही, बदलणार नाही. म्हणून स्नायू हे काय आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यावर कुठलाही फोर्स अप्लाय करू शकत नाही. स्थायू अवस्थेमध्ये असलेल्या पदार्थावर कुठलाही फोर्स काय होत नाही, अप्लाय होत नाही. आणि जरी केला तरी सुद्धा आपण त्या कुठल्या वस्तूचा आकारमान बदलू शकत नाही. म्हणून आपण काय म्हणतो, दाब देऊ शकत नाही, म्हणून इनकॉम्प्रेसिबल. ठीक आहे, समजलं. स्थायू हे अधिक दृढ कठीण कसं असतं, अधिक दृढ आहे, कठीण असतात. स्थायू हे लवचिक म्हणजे इलॅस्टिक असतात. ठीक आहे, समजलं. तसं आपण बघणार आहोत आता द्रव अवस्था म्हणजे काय, लिक्विड फॉर्म. ह्या काय आहे, भौतिक अवस्था आहे ना. तर द्रव्यामध्ये बघा, द्रव पदार्थ निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो. आकारमान म्हणजे काय, किती आहे, मोजायचं, किती एम एल आहे, किती लिटर आहे. हे काय झालं, लिटर आणि एम एल द्रव्याचं आकारमान झालं. पण निश्चित त्याला असं आकार असतो का? द्रव तुम्ही एक कुठे टाकलं तर त्याचं त्याचं पसरत जाईल. तुम्ही ज्या भांड्यात घेतलं त्या भांड्याचा आकारमान त्या द्रव्याला येऊन जातो. बरोबर, तुम्ही गोल भांड घ्या, गोल मध्ये टाका, तुम्ही ग्लास घ्या, ग्लास मध्ये टाका, तर द्रव्य कसं होणार आहे, जेवढं त्याला तुम्ही ज्याच्यामध्ये ठेवलं आहे त्याचा जसा आकारमान आहे त्या पद्धतीने त्याचा आकार होऊन जातो, है ना. मग याचे अंतर रेणू आकर्षित बल म्हणजे काय, इंट्रामॉलिक्युलर फोर्स हे स्थायूपेक्षा कमी व वायूपेक्षा जास्त असते. द्रव्यामध्ये जो फोर्स असतो, जे अट्रॅक्शन असतं, ते स्थायूपेक्षा कमी पण वायूपेक्षा कसं असतं, जास्त असतं. ठीक आहे, समजलंय. बघा, द्रव्य ज्या भांड्यात टाकले तो आकार धारण करतात. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जमिनीवर टाकले असते तर द्रव्य पसरतात. या गुणधर्माला आपण प्रवाहितता म्हणजे काय म्हणतो, फ्लुइडिटी म्हणतो. काय म्हणतो, फ्लुइडिटी म्हणतो. ठीक आहे, फ्लुइडिटी. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. नंतर बघा, वायू म्हणजे तिसरी अवस्था. काय आहे, लास्ट भौतिक अवस्थेमधली सगळ्यात लास्टची कोण आहे, वायू म्हणजे गॅसियस फॉर्म. ठीक आहे, निश्चित आकार व आकारमान नसते. वायूला
खूप महत्वाचा आहे आणि खूप सिंपल आहे. काही आकार आणि काही आकारमान नसतो, परंतु दोन रेणूंमधील आकर्षित बल सर्वात कमी असते. वायू सर्वात जास्त काय असतो? कॉम्प्रेसिबल असतो. वायूला तुम्ही भरू शकतात. जसं आपलं सिलेंडर गॅस आहे ना, तुमच्या सर्वांच्या घरी गॅस असेल, आपल्या सगळ्यांकडे गॅस असतो, मग ते काय आहे? गॅस आहे की नाही? एलपीजी. तर तो कशात, त्याला आपण काय केलंय, कॉम्प्रेसिबल आहे ना, तो त्याला त्याच्यात भरलेलं आहे आपण. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दोन जे अणू आहेत त्यांच्यामध्ये जे इंट्रॅक्शन आहे, अट्रॅक्शन आहे, ते फोर्स कमी जरी असलं तरी तो कॉम्प्रेसिबल आहे. सर्वात जास्त आपण त्याला दाबून भरू शकतो, जसं की स्नायूला आपण करू शकत नाही. ठीक आहे, म्हणूनच आपण घरी वापरत असलेल्या द्रवरूपी वायू, इथं दिलेलं आहे एलपीजी, लिक्विड पेट्रोलियम गॅस, हा दाबून टाकीत आपण भरू शकतो. है ना, जे उदाहरण दिलं आहे तेच उदाहरण आले. ठीक आहे, आता आपण अनयायू बघणार आहोत. अय काय बघणार आहोत? अनयायू म्हणजे काय? प्लाझ्मा. काय बघणार आहोत? प्लाझ्मा. आता हे भौतिक पद्धतीचे वर्गीकरण आहे द्रव्याचे. ठीक आहे, आता बघा, ही अवस्था अतिशय जास्त तापमान व अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते. ही जी अवस्था येते ना, ही जी स्टेट येते द्रव्याची, ही कधी येणार आहे? की जेव्हा जास्त तापमान झालेलं आहे, हाय टेम्परेचर झालेलं आहे, किंवा जास्त ऊर्जा झालेली आहे, तेव्हा हे तिची अवस्था बनणार आहे. ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते. आयन्स आहेत बघा, धन प्रभारित, इथे तुम्हाला दिसतंय धन प्रभारित आणि ऋण प्रभारित आयन आहे. सॉरी, ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. उदाहरणार्थ बघा, नियॉन बल्ब, यामध्ये काय असतो? नियॉन बल्ब असतो बघा, त्यामध्ये आयन्स म्हणजे चार्जेस यूज केले, बल्ब आहे म्हणजे तिथे इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे, म्हणजे काय आहे? आयन आहेत. मग बघा, नियॉन बल्ब यामध्ये नियॉन वायू असतो, नंतर फ्लुरेसेंट बल्ब मध्ये यामध्ये हेलियम वायू असतो. व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेसाठी उपयुक्त तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे की कोणत्या बल्ब मध्ये कोणता वायू असतो. ठीक आहे, हे कशाच्या अवस्थेमध्ये जातं लक्षात ठेवा बरं सर्वांनी, नंतर विसराल नाही. तर बघा, सूर्य आणि तारे हे याच अवस्थेमुळे चमकतात. या अवस्था अंतरांमुळे काय होतं? आपले सूर्य आणि तारे जे आहे, तारे स्वयंप्रकाशित आहे, सूर्य स्वयंप्रकाशित आहे, पण ह्या अवस्थांमुळे ते काय होतात? चकाकतात, चमकतात. समजले सर्वांना? आता आपण बघणार आहोत नियॉन मुळे बल्बला लाल. हा, आता आपण काय बघणार आहोत की आपण आता बल्ब मध्ये नियॉन गॅसला जर यूज केलं तर त्यामुळे काय होणार आहे? बल्बला लाल नारंगी रंग प्राप्त होतो. तसेच हेलियम मुळे पांढरा, आर्गॉन मुळे जांभळा निळा, आणि क्रिप्टॉन मुळे निळा, तर झेनॉन मुळे हिरवा रंग प्राप्त होतो. वेगवेगळ्या कलरचे आपल्याला बल्ब पाहायला मिळतात, म्हणून अतिशय महत्वाचं आहे, म्हणून इथे दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे वाचून तुम्हाला लक्षात येईल की कोणता बल्ब आहे आणि कोणत्या कलरचा बल्ब आहे, म्हणून कोणता याच्यामध्ये यूज केलेला असेल. पांढरा असेल तर हेलियम आहे, आर्गॉन आहे तर जांभळा आहे, निळा आहे. ठीक आहे, क्रिप्टॉन मुळे निळा रंग, झेनॉन मुळे हिरवा रंग प्राप्त होतो. पण नियॉन गॅस जे जास्त वापरले जातात, जे लाल नारंगी रंग त्यांना प्राप्त हो झालेला असतो. ठीक आहे, समजलंय? बघा, आता आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आता ही काय आहे? द्रव्याची अवस्था आहे पाचवी. कोणती अवस्था आहे द्रव्याची? पाच अवस्था आहे द्रव्याच्या. त्या अवस्थेमध्ये स्थायू, द्रव, वायू आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पण ह्या पाच अवस्था आहेत जिला आपण BEC म्हणतो. ठीक आहे, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे, 1920 मध्ये भारतीय भौतिक तज्ञ SN बोस यांनी ह्या पाचव्या अवस्थेची संकल्पना मांडली, आणि ही पाचवी अवस्था अतिशय महत्वाची आहे. पेपरला तुम्हाला द्रव्याच्या अवस्था विचारल्या गेल्यावर पाच अवस्था लिहायच्या असतात. तर स्थायू, द्रव, वायू सर्वांनाच माहिती आहे, पण बोस आइन्स्टाईन ही जी पाचवी आहे हिच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होतात तर व्हायचं नाही. 1920 मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला. ठीक आहे, या संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी द्रव्याची पाचवी अवस्था म्हणजे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट शोधून काढली. समजलं? बघा, खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करून ही अवस्था प्राप्त होते. खूप कमी घनतेचा, ज्याला कमी घनता आहे असा कोण घेतात? ते वायू घेतात, आणि त्याला काय केलं जातं? थंड केलं जातं. ठीक आहे, कूलिंग झाल्यानंतर थंड करून ही अवस्था प्राप्त होते. ही घनता हवेच्या 100,000 पट कमी असावी. खूपच कमी तापमानाला ही अवस्था असते. बोस आइन्स्टाईन ही जी आहे ती कधी असते? खूप कमी तापमानाला ही अवस्था असते, ज्यामध्ये काय केलं जातं? खूप कमी घनता असलेल्या वायूला थंड केलं जातं ऑलरेडी. ठीक
ठीक आहे, थंड करून ही अवस्था प्राप्त केली जाते. ठीक आहे, आता अवस्थांतर म्हणजे चेंज ऑफ स्टेट. आता काय बघायचं आहे आपल्याला, अवस्थांतर म्हणजे काय, चेंज ऑफ स्टेट. मग अवस्थांतर म्हणजे एका अवस्थेचे रूपांतर दुसऱ्या अवस्थेत होणे, दुसऱ्या अवस्थेत होणे. ठीक आहे, द्रव्याचे तापमान व दाब कमी जास्त केले असता त्याची अवस्था बदलते. तुम्ही द्रव्य घ्या, द्रव्याचे तापमान तुम्ही एकदम वाढवा आणि त्याच्यानंतर एकदम कमी करून टाका. द्रव्य जसं पाणी घेतलं आपण, ठीक आहे, त्याचं टेम्परेचर एकदम लो ला गेलं तर बर्फ होऊन जाणार, म्हणजे अवस्था बदलली. पाण्याचा बर्फ झाला, घन झाला, स्थायुरूप झाला, अवस्था बदलली. त्यानंतर तुम्ही जर त्याला परत त्याचं टेम्परेचर मेंटेन नसून करून बाहेर तुम्ही ठेवून दिलं बर्फाला, तो परत द्रव अवस्थेत जाईल, है की नाही. म्हणजे काय झालं आहे, अवस्था बदलली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा फ्युजन, वितळणे, मेल्टिंग किंवा विलयन. ठीक आहे, आणि आहे द्रुढीभवन. आता हे काय आहे, स्थायुरूपी पदार्थाचे जेव्हा स्थायुरूप आहे, स्थायुरूपी पदार्थाचे जेव्हा तापमान वाढवले जाते तेव्हा त्याचे रूपांतर द्रव रूपात होते, याला आपण फ्युजन असे म्हणतो. काय सांगितलेलं आहे, कुठलाही स्थायुरूपी पदार्थ आहे त्याचं तुम्ही तापमान जसं वाढवाल, ठीक आहे, त्याला तुम्ही मेल्ट करण्याला सुरुवात कराल, मेल्टिंग पॉइंट आपण म्हणतो, मेल्टिंग म्हणतो त्याला, काय केलं म्हटलं इथं, द्रव रूपात आल्यावर फ्युजन असे म्हणतात. त्यानंतर द्रुढीभवन म्हणजे सॉलिडिफिकेशन, जेव्हा पाण्याचा बर्फ होतोय, म्हणजे काय झालं, सॉलिडिफिकेशन म्हणजे गोठवणे झालं. ठीक आहे, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, द्रवरूपी लिक्विड पदार्थाचे तापमान कमी केले असता त्याचे रूपांतर स्थायू रूपात होते, यास आपण द्रुढीभवन म्हणतो. उदाहरणार्थ पाण्याचा बर्फ होणे, जे की आपण पहिलेपासूनच शिकतोय, है की नाही. एकदम सोपं चॅप्टर हे, एकदम सोपं चॅप्टर आहे द्रव्याची संकल्पना. लक्षात घ्या, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातही सायन्स आहे. तुम्ही व्यवस्थित आजूबाजूला बघितलं तर सगळीकडे सायन्स दिसेल. आपल्या नॉलेज साठी याचा अभ्यास करायचा आहे. ओके, चला पुढे बघणार आहोत आपण बाष्पीभवन म्हणजे काय, इव्हॅपोरेशन. मग ज्यावेळी द्रव्य रूपाचे तापमान वाढविले जाते त्यावेळी द्रव्याच्या पृष्ठभागावरील पाणी वाफेत रूपांतरित होते, यास बाष्पीभवन म्हणतात. त्यानंतर बाष्पीभवनामुळे वातावरण थंड होते. उदाहरणार्थ कपडे वाळवणे, ठीक आहे, तलावातले पाणी उन्हाळ्यात आटणे, जमीन कोरडी पडणे, बाष्पीभवनाच्या क्रिया आहे ह्या. बाष्पीभवन होतं म्हणून हे होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे संगणन आणि संप्लवन, एकदम विचारले जाणाऱ्या क्रिया आहे. ठीक आहे, याचे उदाहरण तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा कुठल्याही भरतीमध्ये कुठल्याही एक्झाम मध्ये परीक्षेलाही विचारलं जातं, संगणन आणि संप्लवन काय, उदाहरणासहित बघणार आहोत आपण. बघा, ज्यावेळी वाफ थंड केली जाते जेव्हा वाफेचे रूपांतर थेंबात होते. द्रव बिंदू कसे असतात, वाफ असते ती थंड झाल्यानंतर तिचं जे रूपांतर आहे ते कुठे झालेलं आहे, ड्रॉप्स मध्ये, थेंबामध्ये रूपांतर झालं, यास आपण संगणन म्हणतो. दम निर्मिती, हिम तयार होणे, दव निर्मिती हिम तयार होणे संगणनामुळे शक्य आहे, हे काय झाले, याचे उदाहरण होते. आता संप्लवन ही क्रिया काय, बघा, ज्यावेळी स्थायुरूप पदार्थांचे रूपांतर थेट वायूमध्ये होते, जशी कापूर, कापूरला जाळल्यानंतर काय होणार आहे, काय होणार, तो वायूमध्ये जाणार आहे ना. म्हणजे ज्यावेळी स्थायुरूप पदार्थ, आता तुम्ही डांबराच्या गोळ्या घ्या, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी कमी होत जातो, म्हणजे काय झालेलं आहे, संप्लवण झालं. कारण त्या डांबराच्या गोळ्या स्थायू अवस्थेतून डायरेक्ट काय झाल्या, वायू अवस्थेत गेल्या, थेट वायू रूपात होते, त्यास आपण संप्लवण म्हणतो. उदाहरणार्थ स्थायूपासून वायू, वायूपासून स्थायू, वायूपासून स्थायू होणे किंवा स्थायूपासून वायू होणे, दोघं संप्लवणाचे उदाहरणं आहेत. ठीक आहे, समजलंय. पुढे बघा द्रवांक म्हणजे काय, मेल्टिंग पॉइंट. काय बघणार आहोत आपण, आपण हे स्टेट ऑफ मॅटर बघत आहोत. ठीक आहे, मग यामध्ये आपण काय बघितलं, आता मेल्टिंग पॉइंट बघितली, संप्लवन बघितलं, संगणन बघितलं, द्रव्याच्या अवस्था बघितल्या, आता आपण भौतिक अवस्थेमध्ये शिकत होतो. ठीक आहे, आता बघा मेल्टिंग पॉइंट काय आहे, ज्या तापमानाला स्थायुरूप पदार्थांचे द्रव रूपात रूपांतर होते त्यास त्या पदार्थांचा द्रावणांक म्हणतात. सोपं आहे की जेव्हा स्थायू आहे पदार्थ त्याचं द्रव रूपामध्ये रूपांतर झाले, त्याला आपण काय दिलं, हीट दिली. बघा इथे दिसतंय तुम्हाला, हे तुम्ही कुठे बघितलं असेल, बरं, आपल्या लॅब मध्ये बघितलं असेल ना, सायन्सला, सायन्स मध्ये हे असं सांगतात तुम्हाला करायला, है ना, सायन्सच्या लॅब मध्ये सांगतात. आता काय सांगितलंय, ग्लुकोजचा द्रवणांक 150 डिग्री सेल्सिअस आहे, 0 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाला बर्फाचे रूपांतर पाण्यात होते. 0 डिग्री हे सर्वांना माहिती, अतिशय महत्वाचं, 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला बर्फाचे रूपांतर डायरेक्ट कशात होऊन जाणार, पाण्यात होणार, है ना.
त्यानंतर बघा गोठण बिंदू म्हणजे फ्रीझिंग पॉइंट. आता त्याच्यात काय सांगितलं, गोठण पॉइंट सगळ्यांना माहिती, गोठण बिंदू सगळ्यांना माहिती. पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते. जेव्हा पाणी गोठताय त्याचं आकारमान कसं होणार, वाढणार. व बर्फाची घनता कमी होते म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो. पाणी आणि बर्फ एकमेव असं दिसेल तुम्हाला. बघा कोणतीही गोष्टीचा जो कुठल्याही मूलद्रव्याचा जो स्थायू भाग असतो तो कधीच कधीच त्याच्या द्रव भागावर तरंगत नाही, कारण त्याचा आकारमान तेव्हा वाढलेला असतो. पण पाणी एकमेव असं आहे की पाण्याचा जो द्रव भाग आहे तो त्याच्या स्थायू भागाला काय करू शकतो, कॅपेबल आहे तरंगून नेण्यासाठी. पाण्यावरती बर्फ तरंगतो, माहिती ना, पाण्यावरती तुम्ही बर्फ ठेवा तो तरंगेल, तो त्याच्यात डुबणार नाही. पाणी गोठताना त्याचे आकारमान कसे होते, वाढते, आणि बर्फाची घनता कमी होते म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो. काय, बर्फाची घनता कमी असते म्हणून तो पाण्यावर तरंगतो, आणि हे फक्त पाणी आणि बर्फ यामध्येच होतं. बाकी कोणत्याच मूलद्रव्याचा जो लिक्विड फॉर्म आहे तो सॉलिडला कॅरी करत नाही, सॉलिड फॉर्म त्याच्या लिक्विड मध्ये बुडतो पूर्ण. तसं ह्याचं होत नाही. ज्या तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर, आता द्रव पदार्थ या लिक्विडचं जे रूपांतर आहे ते स्थायू रूपात होते, त्या तापमानाला त्या द्रवाचा गोठण बिंदू म्हणतात. ठीक आहे, समजलंय सर्वांना. मग उदाहरणार्थ पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री सेल्सिअस आहे. सर्वांना माहिती आहे पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना. आता इथे तुम्हाला बॉइलिंग वॉटर दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्युमन बॉडी टेम्परेचर दिले 37 फॅरेनहाइट मध्ये दिलं, केल्विन मध्ये दिलं, असे तुम्हाला इथे स्केल दिलेले आहे. ठीक आहे, रूम टेम्परेचर दिलेला आहे. फ्रीझिंग पॉइंट वॉटरचा किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आत्ता शिकलो. ऍब्सोल्यूट 0 किती आहे तुम्हाला इथे फक्त ते दाखवले आहे चार्टने. ठीक आहे, तर आज आपण कोणतं चॅप्टर शिकलेलो आहोत, द्रव्याची संकल्पना. तर हे जे चॅप्टर आहे याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. द्रव्याच्या किती अवस्था असतात, 5 अवस्था असतात, त्या 5 अवस्थेमध्ये काय होतं, कसं होतं, हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये आता शिकलेलो आहोत. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, संघनन काय, संप्लवन काय, सर्व ह्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला हे चॅप्टर व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे, भेटूया पुन्हा दुसऱ्या चॅप्टरसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.